गणपती अप्पा मोरया नमस्कार नमस्ते हॅलो कसे आहात मित्रांनो. तुम्ही विचार करत असाल की ही कुठली बाईक आहे. ही माझी बाईक नाही आहे, माझी बाईक ठेवून आलो आहे मी मित्राच्या घरी आणि त्याची आणले. ही पल्सर 135 आहे आणि तर माझी का ठेवली त्याच्याकडे. तर विषय असा झाला होता की मी जॉबला जातो ते साईड पलीकडे आहे, खाडीच्या पलीकडे, त्या साईडला जावं लागतं आणि मी गाडी अलीकडेच ठेवतो. मग ज्याच्या घराची येते गाडी कारण जेटीवर ठेवत नाही, जेटीवर गाडीची वाट लावतात. नंबर प्लेटचा इश्यू तर माहिती आहे तुम्हाला. तर म्हणून मग त्यांच्या घराच्या येते लावतो गाडी आणि त्यांचीच बोट आहे, त्या बोटीतून पलीकडे जातो. मग त्यांच्या घराच्या इथे लावली होती बाईक आणि तिथून मग मी गेलो पलीकडे आणि तिथून मटेरियल होतं, ते मटेरियल दुसऱ्या साईडवर न्यायचं होतं, जी नवीन जागा आहे आपली त्या साईडवर न्यायचं होतं. तिकडे डेव्हलप चाललं आहे सगळं ना, तर तिकडे न्यायचं होतं. जो बोटवाला आहे त्याच्या भावाची बोलेरो पिकअप आहे, ती घेऊन मी इकडे येणार होतो. त्याच्यासोबत मी आलो इकडे नवीन जागेत मटेरियल घेऊन. तर झालं असं की माझ्या बाईकची की मी त्याच्या गाडीतच पिकअपमध्येच विसरून आलो आणि त्याला लागणार होता टाईम. आणि त्याच्यानंतर मी त्या जागेत गेलो, जागेत सामान उतरवत होते. उतरवताना मी बॉसच्या गाडीतून रिटर्न आलो परत आणि की घ्यायचं माझ्या लक्षात नाही, त्याच्या गाडीतच राहिली पिकअपमध्येच. त्यानंतर मग त्याच्या घ्यायच्या घरी गेलो आणि मग झाला उशीर झाला होता, 7 वाजले होते, 7 की 7:30 काहीतरी झाले होते वाटतं. आणि मग मी त्याला टाईम लागणार होता म्हणून मी मग ही बाईक घेऊन आलो, असा विषय झाला. म्हणून आज ही बाईक माझ्याकडे आणि आता मी परत त्यांच्याकडे चाललो, म्हणजे जॉबला चाललो आहे. तर आज येताना रिटर्न येताना माझी बाईक घेऊन येणार मी. आणि आता मी जाकादेवीमध्ये आहे, जाकादेवी अजून, आणि मला जायचं आहे सैतवडे. सैतवडे म्हणजे खंडाळा, खंडाळ्याच्या इथून आतमध्ये जायचं आहे. खंडाळ्यातून आतमध्ये 7 किलोमीटर आहे सैतवडे. जाकादेवी मार्केट आहे हे. आणि माझं NSचं कन्फर्म झालं आहे, NS घ्यायची कन्फर्म आहे. पण BS6 घेणार, थांबायला लागेल मला थोडा वेळ, कारण नेक्स्ट फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये लॉन्च होईल, फेब्रुवारीमध्येच लॉन्च होईल कदाचित. तर मला लॉन्च झाल्याच्या नंतर 2 महिने थांबणार आहे, त्याच्यानंतर मग येणार मी, कारण तसे पैसे पण गोळा करायला पाहिजेत, तसे पैसे पण जमा करायला पाहिजेत, साठवायला लागणार तेवढे. अरे 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 काय होतंय, अरे बापरे, ब्रेकच लागत नाही रिअर, पूर्ण दाबून ठेवलाय, पूर्ण दाबून ठेवलाय तरी ब्रेक नाही लागत आहे, पूर्ण दाबून ठेवलाय. अरे यार, पूर्ण दाबून ठेवतो तरी ब्रेक लागत नाही. काल घेऊन आलो तेव्हा चांगलं होतं, व्यवस्थित होतं, लागत होता, अचानक काय झालं त्याला, पूर्ण लूज पडलंय, पूर्ण.
काय नव्हतं आहे, पूर्ण लस पडला. आय थिंक ब्रेक वेल. हे असंच आता उडवायला लागणार आहे स्पीड ब्रेकरवर. फ्रंट ब्रेक आहे पण फ्रंट ब्रेक ज्या हार्ड प्रेस करून फायदा नाही. फ्रंट ब्रेक नॉर्मल यूज करायला पाहिजे, कारण कॉन्सेटची अवस्था बघा काय झाले, सॉरी फोर्कची अवस्था बघा काय झाले, पूर्ण ऑइल बाहेर येतोय त्याच्यातून. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. आणि काय तुमच्या मनात काय क्वेश्चन वगैरे असतील तर कमेंटमध्ये विचारा.